पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। तर पहा, आज आपण राजीव गांधी राष्ट्रीय विमानन विद्यापीठ जे आहे तर ही या ठिकाणी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एअरपोर्टविषयी तुम्हाला शिक्षण दिलं जातं। एअरपोर्टमध्ये तुम्हाला जर जॉबला लागायचं असेल, जे गव्हर्नमेंट एअरपोर्ट असतील किंवा प्रायव्हेट एअरपोर्ट असतील त्या ठिकाणी, तर एक भारताची केंद्र सरकार जी आहे एक केंद्रीय विद्यापीठ नागर विमान मंत्रालय यांच्यामार्फत भारत सरकार अंतर्गत एक केंद्रीय विद्यापीठ चालवलं जातं, जे की 2013 संसदेच्या कायद्यानुसार स्थापित झालेलं आहे। तर 2022 या विद्यापीठामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। हे विद्यापीठ मात्र उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तुमची हॉस्टेल वगैरे सर्व सोय केली जाते, परंतु त्याची फीज देखील तुम्हाला असते। फीजबद्दल तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहिजे आहे तर याच्यामध्ये पहा कुठले कोर्स शिकवले जातात त्याविषयीची माहिती मी तुम्हाला देतो। पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एअरपोर्ट ऑपरेशन्स, म्हणजे एअरपोर्टवरती जे पण ऑपरेशन चालतात ग्राउंड लेवलवरती एअरपोर्टच्या, तुम्हाला जे पण ग्राउंड ऑपरेशन असतील त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा। हा डिप्लोमा जो आहे तुम्हाला 12 महिन्यांचा प्लस 6 महिन्याचं इंटर्नशिप असतं। 6 महिन्याचं इंटर्नशिप तुम्हाला विमानतळावरती दिलं जातं, म्हणजे टोटल 18 महिने तुमचे यासाठी जाणार आहेत। त्यानंतर दुसरा जो डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री आहे एव्हिएशन सर्व्हिस आणि इअर कार्गोमध्ये बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज BAMS, तर बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कशामध्ये असणार आहे इअर कार्गो किंवा एव्हिएशन सर्व्हिसेस, म्हणजे ये जा करणारी जी विद्यार्थी खाली विमानतळावरती ग्राउंड लेवलला जी सर्व्हिसेस असतात, कार्गो सर्व्हिस असेल, कुरिअरची सर्व्हिस असेल, ही सर्व्हिसेस असतात, ऑपरेशन टीम असते, त्याच्यामधील स्टडीज असणार आहे। तो हा एक बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा हा पूर्ण कोर्स असणार आहे आणि अप्रेंटिसशिप देखील त्याच्यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे। तर ही सर्व जे आहेत या पदांसाठी अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत। तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक 29 जुलै 2022 असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला ही जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता। तर राजीव गांधी राष्ट्रीय विमानन विद्यापीठ त्यांचे कुलगुरूमार्फत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती भेटणार आहे। या ठिकाणी लिंकवरती खाली यायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी अर्ज फी जी आहे 1500 रुपये जे असणार जनरल OBC कॅन्डिडेटसाठी आणि 750 SC ST PWD असेल। अंतिम डेट 29 जुलै आहे। तर निवड तुमची कशी होईल या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर समजा आता तुमचा पहिला जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही शाखेची पदवी आहे आणि दुसऱ्या बॅचलरच्या मॅनेजमेंट स्टडीसाठी देखील कुठल्याही शाखेची पदवी आहे, पदवीवरती तुम्हाला अप्लाय करता येईल। पदवीमध्ये तुम्हाला कमीत कमी 55% मार्क्स पाहिजेत। SC ST साठी 5% सूट देण्यात आलेली आहे। तर 55% मार्क्स जे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखतीसाठी बोलवलं जाईल। एकतर ऑनलाईन होऊ शकते किंवा तुम्हाला ते नंतर कळवलं जाईल। तर ही जी आहे अशा पद्धतीची तुम्हाला अगोदर फॉर्म भरायचा आहे तर विचार करून फॉर्म भरा, कारण की एका पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाची मी फीज बघितली होती तर जवळपास 3 लाखाच्या वरती त्याची फीज आहे, कारण की हा जॉब ओरिएंटेड विद्यापीठ आहे, जॉब ओरिएंटेड तुम्हाला हा कोर्स असणार आहे। नक्की या ठिकाणी 100% तुम्हाला प्लेसमेंट जे आहे ते एअरपोर्टवरती दिली जाते, 100% जॉब लागणारच तुम्हाला, कारण की फीज याची बघितली तर खूप जास्त आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 स्टेप्स आहेत, या ठिकाणी फक्त मुलाखत तुमची होईल, शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवर तुम्हाला ज्यांना जास्त मार्क्स असतात त्यांची शॉर्टलिस्टेड केलं जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी किंवा ग्रुप डिस्कशनला बोलवलं जाईल आणि त्याच्यावरती फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे मार्क्सवरती आणि डिस्कशनवरती। वयोमर्यादा जर बघितली तर पोस्ट ग्रॅज्युएट जो डिप्लोमा आहे त्यासाठी फक्त 25 वर्षे आहे आणि दुसरा जो आहे BAMS म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जो आहे कार्गोमध्ये किंवा एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये त्यासाठी फक्त 21 वर्षाची आहे। तर हीच वयोमर्यादा फायनल आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला त्या जाहिराती पाहिजे असतील तर जाहिरात क्रमांक 1 जाहिरात क्रमांक 2 तुम्हाला जी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून यायचं आहे तुम्हाला। जाहिरात क्रमांक 1 आणि जाहिरात क्रमांक 2 दोन्हीची आहे पोस्ट ग्रॅज्युएटची आणि BAMS ची म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची। त्यानंतर याची फीज आणि अभ्यासक्रमाचं ब्राउचर पाहिजे असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मॅनेजमेंट स्टडीजचं पाहिजे असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती आहे या लिंकवरती, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे, तिथून तुम्ही येऊ शकता आणि याची माहिती जी आहे ती पाहू शकता। व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अजून महत्त्वाची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जेणेकरून त्याला हा कोर्स करता येईल, याची पदवी घेता येईल। धन्यवाद।